उपयोग होणार आहे आज तुम्हाला जेवताना महाराज काय करवत करवत महाराज आवड आवड आहे हातोडा आहे महाराज इतिहास असं सांगतो महाराज की गायत्री दातार यांनी केलेल्या पोळ्या ह्या कापल्याशिवाय तुटतच नाही. यांनी केलेला स्वयंपाक हा इतका प्रसार पावतो की दुसऱ्या दिवशी तो असा फावड्यानी घराबाहेर काढायला लागतो. ऍक्च्युली एकदा मी अंडा भुर्जी ट्राय केली होती आणि ते पण मी एका फ्रेंडच्या घरी होते आणि मी त्याच्या घरच्यांना म्हणाले की चला आपण बनवूया, मला माहिती एकदा मी बनवली आहे वगैरे. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. दगावले तर त्यांचे माणसं दगावतील ना, आपल्या घरच्या आहेत. माझा पीठच म्हणजे ते पीठ असं पडत होतं हातात ना, इतकं ते पाणी त्याच्यात जास्त होत होतं. मग मी तेलच टाकलं त्याच्यात. मग मी आईला फोन केला रडत की आई हे पीठ नाही हे असं नसतं कसं सांग मला वगैरे. ती म्हणाली मग थोडंसं पीठ ॲड कर. मग मी परत पीठ ॲड केलं, मग परत पाणी ॲड केलं. सो ते चालूच राहिलं. हा डेली सोप करण्याचा परिणाम. काय लोक काय करतात असे हसतात तुझं एवढं हसतात बरोबर हे की नाही मोठा पण लोक असं हसतात. पण हेच तसं नाही, हे सगळ्यांना सेम हसतात आणि हसायला लागले की थांबत नाहीत. आहे की नाही गौतमी देशपांडे लहान वयामध्ये सोशल मेसेज देते ती सगळ्यांना. लहान वयात सोशल मेसेज कोण कोण काय म्हणतं, पाणी वाचवा, गॅस वाचवा, बरोबर वीज वाचवा, असं सगळे जण म्हणतात. ही म्हणते कपड्यांवरती खर्च करू नका, तो खर्च वाचवा, बहिणीचे कपडे चोरा आणि घाला. बीन्स तोडायचे आहेत आणि बीन्स तोडायला तुला त्याच सल काढायला लागेल. ते येत साल काढणं तिला येत सोडून असं सल काढणं येतं की नाही मला जरा अंदाज घ्यायला लागेल. कारण बहिणी बहिणी एकमेकींच्या साल सारखं काढत असतात. आम्ही सोशल मीडियावरती सगळं पाहतो. साल नाही काढत त्या, साल्टी काढतात. साल्टी काढतात ना, खूप खोडकर आहेत का नखांनी असं उचकारून वगैरे. आता त्यांना जरा स्क्रीनवर दिसायचं असल्यामुळे आता दिसणार नाही तुम्हाला. नाही ताईनी मला मध्ये इथे उचकारलं होतं कपाळावर. हो ती आईला सुद्धा मारते. अरे क्या बात है. ती म्हणजे ना ती गुंड आहे, गुंड भयंकर गुंड आहे ती. ती बाबांवर गेली आहे. तू आईच्या मनातलं बोलली. कधी पण ना सूप किंवा कुठला पदार्थ प्रॉन्सशी रिलेटेड जेव्हा आपण बनवतो किंवा प्रॉन्स करी बनवतो, मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, हे प्रॉन्स असे पूर्ण गोल होऊन जातात आणि अडचतात, असे असे कडक होऊन जातात. तर ते नसतील व्हायचे तर सिम्पल ट्रिक सांगते, याला जस्ट शॅलो कट द्या आणि हे कधीच असे नाही होणार. कारण मी त्याच्या शिरा तोडल्या ज्या अशा होतात ना, त्या तुटल्या आणि शिस्तील. फार महत्त्वाची टिप आहे, त्याच्यामुळे ही प्लीज नोट करून घ्या. दोन्ही हातांचा वापर करू शकतो. गौतमीने असा झटका दिला. व्हेरी नाईस. तुम्ही माझ्या तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. तुम्ही माझ्या तुझ्याकडनं खरंच खूप अपेक्षा आहेत. तुमची मुलगी आहे ना, तुमची मुलगी ती कायम दुसऱ्यांच्या हातून कसं पडेल ह्याची सोय करते. भयंकर खोडकर. ओ माय गॉड. मी म्हटलं होतं ना या वादे या वादे की फॅन्सच्या प्रेमाचा वापर करून उपयोग घेऊन फायदा करून घेतलाय का. हा असं एकदा झालंय. मी आरे मध्ये एका कामाला गेले होते आणि तिथनं परत येताना ना रिक्षाच मिळत नव्हती घरी यायला. तर तिथे जिथे काम होतं तिथे बाहेर रिक्षा होती एक आणि तिथल्या एका काकांनी मला ओळखलं आणि मग त्यांनी सेल्फी वगैरे काढला. म्हणजे मला प्लीज घरी सोडाल का, कारण मला रिक्षा नाही मिळत आहे. ते म्हणजे हो सोडतो. मग त्यांनी मला घरी सोडलं आणि त्यांनी माझ्याकडनं पैसे पण नाही घेतले. पण तू द्यायची तयारी दाखवली नाही. मी द्यायची तयारी दाखवली पण ते म्हणले नको. म्हणजे तुझी तयारी अशी असेल काका भेटते परत पैसे नको का. ठीक आहे, असा फायदा आपण कधी केलाय गौतमीजी.
नाही असा नाही, पण मी मध्ये मला मॅचला जायचं होतं, मॅच पाहायला जायचं होतं आणि माझ्याकडे तिकीटं नव्हती. सोशल मीडियावर टाकलं होतं मी की कोणाकडे तिकीट आहेत का आजच्या मॅच मला पाहिजे, आणि मग ऊत आला तिकीटांचा. नाही गेले त्या दिवशी, नाही जमलं. अरे मग लोकांना कशाला ना दिला व्हायचं, तिने टाकून बघितलं रिस्पॉन्स कसा आहे. स्नेहल शिदम हिला फोन करून तिला गाणं ऐकवायचे. आकेची धील की दिल भेजेचे कटरिया ओ सावरिया ओय होय तेरी जुलमी नजरिया ले गई मेरा दिल तेरी जुलमी नजरिया ओ गुजरिया ओय होय ना 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 ना